नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो फॉर गोल्ड गोल्डन प्रिंट्स कलेक्शन। समुद्रात 26 वेळा येणार उधाण। शिवसेनेच्या कार्ट्यांना खरा जेल दाखवणार नारायण राणेंचा इशारा। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला उत्कृष्टता पुरस्कार प्रदान। हेडलाईन्स चे प्रायोजक आहेत टायझर गो फॉर गोल्ड गोल्डन प्रिंट्स कलेक्शन। आता पाहूयात सविस्तर बातम्या। अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस। मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108। एरवी नितांत सुंदर आणि शांत असणारा सागर पावसाळ्यात मात्र रौद्र रूप धारण करतो। त्याचे हे रौद्र रूप अनेक वेळा किनाऱ्यावरील नागरी वस्तीला अनुभवायस येते। त्यातही पावसाळ्याच्या दिवसात असे काही दिवस असतात ज्यावेळी समुद्राला मोठं उधाण येतं। त्याचवेळी जर मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असेल तर समुद्र किनाऱ्यासोबतच खाडी किनाऱ्यावरील वस्त्यांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता असते। यंदाच्या पावसाळ्यात समुद्रामध्ये 26 मोठे उधाण येणार असल्याची माहिती प्रादेशिक बंदर विभागाने दिली आहे। 26 वेळा येणारं हे उधाण कुठल्या महिन्यात किती वेळा येणार आहे पाहूया। पावसाळ्यात जून महिन्यात 6 वेळा, जुलै महिन्यात 7 वेळा, ऑगस्ट महिन्यात 7 वेळा आणि सप्टेंबर महिन्यात 6 वेळा मोठं उधाण येणार आहे। जूनमध्ये मंगळवारी 14 जून पासून शनिवारी 18 जून हे सलग 5 दिवस मोठ्या भरतीचे असून या कालावधीत 2 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा समुद्रात उठणार आहेत। तर 30 जून रोजीही दुपारी मोठी भरती येणार असून 2 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उठतील असा अंदाज आहे। जुलै महिन्यामध्ये बुधवारी 13 जुलै ते रविवारी 17 जुलै या कालावधीत मोठी भरती येणार आहे। या काळात समुद्रात 2 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उठणार आहे। 30 आणि 31 जुलै हे दिवसही मोठ्या भरतीचे असणार आहेत। ऑगस्ट महिन्यामध्ये गुरुवार 11 ऑगस्ट ते सोमवार 15 ऑगस्ट या काळात मोठी भरती येणार आहे। याही कालावधीत 2 ते 2.25 मीटर उंचीच्या लाटा उसळतील। तसेच 29 आणि 30 ऑगस्ट या दिवशीही मोठी भरती येणार आहे। सप्टेंबर महिन्यात शुक्रवारी 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर हे मोठ्या उधाणाचे दिवस असून या काळात 2 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहे। उधाणाच्या काळात समुद्राच्या आणि खाडीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असते, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी या काळात दक्ष राहून होणाऱ्या जीवित आणि वित्तहानीपासून संरक्षण करणं गरजेचं आहे। मात्र या काळात तुम्ही कोणती काळजी घ्याल तर वाहत्या प्रवाहामध्ये जाऊ नका उधाणाच्या काळात, तसेच जोरदार पाऊस पडत असताना समुद्रामध्ये किंवा खाडीमध्ये पोहण्यासाठी उतरू नका। पाणी आलेल्या रस्त्यावरून वाहन चालवू नका। पुराच्या पाण्याच्या संपर्कातील कोणतेही खाद्यान्न खाऊ नका। घरामध्ये पाणी आलं असेल तर विद्युत पुरवठा स्वतःहून सुरू करू नका। त्यासाठी महावितरणच्या अभियंत्यांना संपर्क करून त्यांच्याकडूनच विद्युत पुरवठा सुरू करून घ्या। पडण्याच्या स्थितीत असलेले विजेचे खांब, झाड आणि भिंत यापासून दूर राहा। नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना सर्वस्वी मदत करण्यासाठी प्रशासन सज्ज असतेच, पण आपणच केलेली आपली मदत जास्त महत्वाची असते। प्रशासन आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत आपणच आपली मदत करणं जास्त गरजेचं आहे, त्यामुळे अशा उधाणाच्या काळात परिस्थिती पाहून सूचनांचं योग्य पालन करणं गरजेचं आहे असं आवाहन माहिती प्रादेशिक बंदर विभागानं केलंय। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस। मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108।
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना खरा जेल दाखवणार असून शिष्टमंडळ अमित शहा यांना भेटणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. पाहुयात काय म्हणालेत नारायण राणे. देशाला माहिती आहे खोटी केस. आता आम्ही खरे हे जे म्हणतात ना ते मगाशी एक वाक्य शोधतो काय होतं ते बीजेपीच्या कार्यालयात म्हणालेले कार्टी. आता त्यांच्या कार्ट्यांना खरंच जेल दाखवणार आहे. आम्ही चाललो आहे शिष्टमंडळ अमित शहांकडे. सुशांतच्या केसचा कार्टी जेवढी होती ना सुशांत एक कलावंताची मर्डरला जी कार्टी होती त्या कार्ट्यांना जेल आम्ही दाखवलं. दिशा सारियन तिच्यावर अत्याचार करून तिला वरून फेकून दिलं. तिच्या आरोपी एक जी कार्टी होती त्यांना आम्ही जेलमध्ये पाठवलं. ती पूजा चव्हाण ना बरोबर पूजा चव्हाण त्या बिचारीला फसवलं अत्याचार केले हत्या केली. कायदा सुव्यवस्था कुठे आहे हो. पोलिसात गुन्हे करतात हे वाजे कोण. शिवसेनेच्या कार्यालयात बसून आय टीचं काम करत होते सस्पेंड होते तेव्हा. मुकेश अंबानीच्या देशातला सगळ्यात मोठा उद्योजक त्याच्या बंगल्याच्या बाहेर गाडी त्याचं स्फोटकं आणि अशा माणसाला खात्यात घेतलं उद्धव ठाकरेंनी खात्यामध्ये घेतलं त्याला परत पोस्टिंग दिली क्राईमसारख्या ठिकाणी. उद्धवजी बोलतात ते करतातच. एवढे वर्ष आता हे गण मंत्रीपद जाईल तेव्हा हे वाक्य बोलणार नाहीत मग काहीतरी वेगळं बोलतील. पण काल बोललेत नारायण राणेंना सोडलं नाही तुंगारीची हवा खायला लावली. कधी होतो मी तुरुंगात या 2.5 वर्ष तर नव्हतो. केस टाकली ठीक आहे. काय म्हणून केस टाकली मी म्हणालो अरे ज्याला या देशाचं अमृत महोत्सव माहीत नाही स्वातंत्र्य दिनाला किती वर्षाने माहीत नाही तो नागरिक होऊ शकतो का भारताचा आणि मुख्यमंत्री नाहीच नाही. तर मी म्हणालो मी त्यावेळेला असतो ना त्याने आपला माहीत नाही सेक्रेटरी माहिती मिलं कानफडत लावली असती पास्टमध्ये भूतकाळात. आता लावणार मला ना असतं क्राईम झालं असतं मला पण कायदा कळतो ना. मी प्रॅक्टिकल कायद्यातला माणूस आहे. काय कळलं का तुला माझं वाक्य. तर त्याने आम्हाला काय शिकवतं आणि हे सांगत सोड तुरुंगात हवा खायला वगैरे नाही. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स ट्रॉमा केअर सर्जन न्यूरोसर्जन उपलब्ध रक्तपेढीची सुविधा 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाच्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वाधिक 5 जिल्ह्यांनी बाजी मारली. यात सिंधुदुर्गाचाही समावेश होता. सिंधुदुर्गसह ठाणे वाशिम आणि सोलापूर या विजयी जिल्ह्यांना उल्लेखनीय कार्यासाठी इथं गौरविण्यात आलं. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी हा पुरस्कार दिल्ली इथं कार्यक्रमात स्वीकारला. यानंतर काय म्हणाले जिल्हाधिकारी पाहूयात. नमस्कार. मला खरंच आनंद आहे महाराष्ट्र राज्याच्या पण आज आपला सन्मान झालेला आहे. हा अवॉर्ड्स स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीकडून अवॉर्ड ऑफ एक्सलन्स म्हणून राज्याच्या टोटल 8 जिल्ह्यासाठी त्यांनी दिलेले आहे. 3 कॅटेगरीमध्ये टोटल 30 जिल्ह्यांची निवड केलेली आहे. त्याच्यामध्ये पहिला जे कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये सिलेक्ट केलेले 8 जिल्ह्यामध्ये एक सिंधुदुर्ग आहे आणि हा एक टीम वर्क असं मी सांगायला इच्छिते की बिकॉज स्टेट स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि बाकी आपल्या सगळे महिला बचत गटनी पण ह्याच्यासाठी खूप प्रयत्न केले होते. सिंधुदुर्ग एक अग्रेरियन जिल्हा आहे. जास्तपणे शेती आहे मासेमारी आहे थोडाफार आणि इंडस्ट्रीजचे प्रमाण आमच्याकडे कमी आहे त्याच्यामुळे जास्त पर्यटन जिल्हा म्हणून आमचं ओळख आहे.
आणि जास्त प्रमाणात आपण स्किल डेव्हलपमेंट करू. महिला बचत गट आहे जे उमेदच्या आणि मावींचा पण बचत गट आहे, त्यांना आपण ट्रेन केले होते हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये. आणि जे न्याहारी निवास आहे मालवण बेंगुरला काही पट्टामध्ये आहे, त्यांना कसं स्टँडर्ड करायचं त्याचा विशेषपणे आम्ही ट्रेनिंग दिले. ह्याच्यासोबत जिल्ह्याच्या 120 किलोमीटरचे आमचे कोस्ट लाईन आहे, तर मत्स्य विकास विभागाच्या मार्फत पण आम्ही ट्रेनिंग दिले होते फिश ड्राईंग कसं करायचं आणि त्यांचे पॅकेजिंग आणि मार्केटिंग. त्याच्या व्यतिरिक्त आंबा आमच्या हापूस तर वर्ल्ड फेमस आहे, तर आंबा प्रोसेसिंगमध्ये आणि कॅशू प्रोसेसिंगमध्ये आणि बांबूमध्ये कसं जास्तपणे कोकण पट्ट्यामध्ये तळा कोकणामध्ये मांडगा व्हरायटीचे जास्त बांबू होते, तर त्यांचं प्रोसेसिंग आणि त्यांचं ट्रेनिंग आणि जास्त अदर व्हरायटीज म्हणजे बाल्को असो हे सगळे कसं आपण इंट्रोड्यूस करायचे नवीन बांबू व्हरायटी. आमच्या जिल्ह्यामध्ये बांबूमध्ये पण काम जास्त प्रमाणात होतं, तर हा सगळे ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये ट्रेनिंग कसं द्यायचे त्याच्यावर आपण फोकस केलं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 85 30 33 34 11 आणि 85 30 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. मुंबई गोवा हायवे नजीक राहणाऱ्या स्नेहल राणे यांच्या घरात हायवेमुळे पाणी शिरत असून अधिकारी तक्रार करून देखील चाल ढकल करत आहेत. त्यावर उपाय निघाला नसून 5 वर्ष हा प्रकार होतोय. या त्रासानं संतप्त झालेल्या राणे यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं. कोकणच्या लोकांकडे लक्ष द्या अशी मागणी त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. मी मिसेस स्नेहल सुरेंद्र राणे स्नेहल कॉम्प्लेक्सच्या इथे उभी आहे. नॅशनल गोवा हायवे 225/100 ह्या ठिकाणाहून बोलत आहे. आज 5 वर्ष मला ह्या ठिकाणी जे डोंगरावरून पाणी वगैरे येतं ते माझ्या ह्या मार्गामध्ये अडथळा होऊन राहिलं आणि पूर्ण माझ्या घरामध्ये पूर्णतः आता इथे तुम्हाला हा व्हिडिओ मी देणारच आहे माझे फोटोग्राफर, तर तुम्ही ते बघू शकता की एवढा त्रास 5 वर्ष होत आहे आणि ह्या जे महामार्गाचे जे इथे अधिकारी आहेत त्यांना मी मिस्टर पांडे आणि सत्या म्हणून आहेत त्यांना सतत वारंवार आम्ही कंप्लेंट देऊनही आमच्या ह्या माझ्या ह्या मार्गाकडे काही आम्हाला सुविधा उपलब्ध करून देत नाही आहेत. प्रत्येक वेळेस त्यांना मग PW तुम्ही कॉल करा, त्यांना विचारा, ते आम्हाला आमचं टेंडर पास करणार तेव्हा आम्ही काम करू हे सांगितलं. मला फक्त नितीन गडकरी सरांना हेच सांगायचं आहे की तुम्ही जे इथे महामार्ग हा सुरू केलेला आहे हे चांगलंच कार्य केलं, पण इथे जे इथल्या कोकणच्या लोकांचे जे हाल चालले आहेत त्यांना त्यांच्या जमिनीचे पैसेही दिले गेलेले आहेत. मला स्वतःला सुद्धा माझी जमीन या रोडमध्ये गेलेली असताना त्याचा मोबदला काहीही मिळालेला नाही आहे. तरीसुद्धा आम्ही आडकाठी न करता तुमच्या रोडच्या कामांसाठी आम्ही सहड हस्तेच मदत करतो आहोत, परंतु त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला काही जो काही निर्णय आहे त्यांचा तो त्यांनी सांगावा. आणि पांडे यांना सतत बोललं असता ते नेहमी आम्हाला टाळाटाळ करण्याचंच उत्तर देत आहेत, म्हणजे काहीच आम्हाला सहकार्य केलं जात नाही आहे. कोकणवासियांचा हा जो काही कोंडमारा तुम्ही सुरू केलेला आहे गडकरीजी, तुम्हाला मी पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही लक्ष द्या या गोष्टीकडे आणि तुम्ही काहीतरी प्रयत्न करा आमच्यासाठी. मी जर आज एवढे म्हणजे मी एवढी शिकलेली असताना माझी जर एवढी हेळसांड होत असेल तर एखादा सर्वसामान्य अशिक्षित माणसाचं काय होत असेल या गोष्टीचा आपण विचार करावा. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम.
अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ऍम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ऍम्ब्युलन्सची मोफत सुविधा, डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस, मोबाईल 98 52 108 108 आणि 88 03 108 108. कणकवली तालुक्यातील जानवली सखलवाडी इथं शेताच्या बांधावर जात माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी अंकुर सोनम या भात बियाण्याचं वाटप केलं. यावेळी जिल्हा बँक मध्ये नसलो तरी शेतकऱ्यांची व्यथा आपल्याला समजते. शेतकऱ्यांनी देखील आधुनिक पद्धतीने शेती करून उत्पादनात वाढ करून आपली प्रगती करावी असं मत सतीश सावंत यांनी व्यक्त केलंय. सखलवाडी येथील शेतकऱ्यांचे सतीश सावंत यांनी आभार मानले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख शैलेश भोगले, जानवली सोसायटी चेअरमन दामोदर सावंत, शाखा प्रमुख सत्यवान राणे, दीपक दळवी, अमोल राणे, शिवराम राणे, विनायक राणे, मारुती राणे, सुभाष मेस्त्री, दीपक दळवी, मिलिंद राणे, दिलीप राणे, शांताराम राणे, किशोर राणे, दिलीप राणे, गंबाजी राणे, धनाजी राणे, प्रशांत राणे, सौदळवी, सौसुतार, सौमेस्त्री, सुनील राणे उपस्थित होते. भात आता भात बियाणं हे आज गरजेचंच आहे, कारण शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना भात बियाणं मिळालेलं नाही आहे, त्यांना ते मिळू शकलं आहे. काही लोकांना अधिक जास्त बियाणं भात शेती करता येईल त्यामुळे 1-1 किलो मिळाल्यामुळे. त्यामुळे प्रत्यक्षात भात बियाणं आमच्या वाडीमध्ये येऊन दिलं, त्याबद्दल आधी सतीश सावंत आमदार सतीश सावंत यांचा आम्ही यांचे आभार मानतो. ह्या भात बियाणांचा जो लागवडी कालावधी आहे तोही त्यांनी सांगितला आहे, तशा पद्धतीने भात लागवड करणार का? त्यांचं म्हणणे मार्गदर्शन त्यांचं असं झालं की 20व्या दिवशी जर तुम्ही हे तरवा काढण्याचं म्हणजे भात काढण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर त्याला फुटव्याचं जे प्रमाण आहे ते जास्त प्रमाण आहे, आणि तुम्ही जर 30-35 दिवसांनी जर ते काढण्याचं नेहमी प्रमाणे तुम्ही काढता तसं जर काढलं तर त्याचं फुटव्याचं नुकसान होतं, कारण काढते वेळी फुटे काही वेळा कट होतात, काही वेळा ते चिखलामध्ये रुतून जातात, त्यामुळे ते फुटे जास्त प्रमाणात येत नाही. सतीश सावंत साहेबांचे मी धन्यवाद हे करतो की आज जाणवली गावामध्ये शिवसेना शाखा आणि जाणवली विविध कार्यकारी सोसायटी या माध्यमातून आज सावंतसाहेब इथे आले आणि शेतकऱ्यांना त्यांनी अंकुर सोनम या बियाण्याचं वाटप केलं आणि साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आपण पारंपरिक पद्धतीने जे काय भात बिया पेरणी करत होतो ती पेरणी न करता गादी वापे पद्धतीने जर पेरणी केली तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा खूप फायदा होऊ शकतो. आणि गादी वापा पद्धतीमध्ये पेरणीमुळे आणि किंवा मल्चिंग पेपर टाकून जर आपण गादी वापे तयार केले तर त्याच्यामध्ये होणारा जो काय लेबरचा खर्च आहे तो कमी प्रमाणात शेतकऱ्याला येऊ शकतो आणि शेतकऱ्याला जास्त उत्पादन येऊ शकतं. आणि मल्चिंग पेपर आणि गादी वापे याच्यामधून जेव्हा पेरणी जेव्हा शेतकरी करतो त्याच्यामुळे जो काही याचा तणांचा जो काही हे असतो खर्च होतो लेबर वगैरे त्यासाठी काढणं वगैरे हा गादी वापा आणि मल्चिंग पेपरला कमी प्रमाणात खर्च येतो, त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याचं उत्पादन वाढून मिळू शकतं. सतीश सावंत पहिल्यापासून शेतकरीच घरात येते आणि ही एक एक पदा घेतली आणि ती सगळी त्यांनी शेतकऱ्यासाठीच आपलं आयुष्य घालवले. ह्या एक ही एक चांगली गोष्ट, गेल्या वर्षात डायपरा दिलेली होती त्यांना अंकुर सोनम भात दिलं. आज शेतकऱ्यांना 4.5 महिन्याची भात शेती या पावसावरती अवलंबून आहे. शेतकऱ्यांना काय भात बियाणं मिळत नाही अशातला प्रकार नाही, पण आज ह्या भात बियाणं बांधावरनं वाटण्याचा कार्यक्रम आज जानोली शिवसेना शाखेच्या वतीने असेल, जानोली सोसायटीचे चेअरमन दामू सावंत असतील, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी राजू शिंदे असतील, अमोल राणे असतील, तालुका प्रमुख शिंदे भोगले, या ठिकाणी सन्माननीय राणे आणि या ठिकाणी सर्व असलेले ग्रामस्थ शेतकरी यांना आज या ठिकाणी भात बियाण्याचं वाटप केलं जात आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या बियाण्याचं वाटप होत आहे. आज जिल्हा बँकेमध्ये जरी मी संचालक म्हणून तरी नसलो तरी बांधावर जाऊन या बियाणे वाटपाच्या कार्यक्रमामधनं शेतकऱ्यांच्या व्यथा त्या ठिकाणी समजून घेता येतात आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या व्यथा समजल्यानंतर शेतकऱ्यांना ज्या काही शासनाच्या योजना ज्या आहेत या योजना त्यांना समजून सांगतेवेळी त्या ठिकाणी समजून सांगणं सोपं होतं आहे. यामध्ये हवामान आधारित आंबा काजू पीक विमा योजना असेल, भातासाठी आजच या ठिकाणी 100 रुपये म्हणजे 2040 रुपये म्हणजे 1940 रुपये रेट होता, कालच या ठिकाणी सरकारने 100 रुपये त्याच्यामध्ये वाढ केली, 2040 झालेला आहे. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये सुद्धा भात शेतीला रेट चांगला मिळालेला आहे.
है त्यामध्ये शेतकऱ्यांना 500 रुपयाचा बोनस जो है तो अद्यापही मिळालेला नाही। तो बोनस मिळण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत। एकंदरीत पूर्वी भात शेती परवडत नव्हती, पण आज या ठिकाणी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतीची उत्पादन खर्च कमी करणे हे खऱ्या अर्थाने सर्व शेतकऱ्यांचं काम आहे। आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरणाच्या सुद्धा आज योजना ज्या आहेत, आज शेतकऱ्यांनी महाराष्ट्र कृषी विभागाच्या पोर्टलवरती अर्ज केल्यानंतर दर महिन्याला त्या ठिकाणी लॉटरी सिस्टीमने त्यांना यंत्रसामग्रीसुद्धा मिळू शकते। सिंधुरत्न योजना जी चालू झाली यामध्येसुद्धा पॉवर टिलर असतील, पॉवर विडर असतील, शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री ह्या शेतकऱ्यांना सबसिडीवरती मिळेल। एकंदरीत शेतकऱ्यांना त्यांचं उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं उत्पन्न दुप्पट कशा पद्धतीने होईल यासाठी वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा भात वाटपाचा कार्यक्रम दानोली शिवसेना शाखेच्या वतीने, दानोली सोसायटीच्या वतीने ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। बांधावरती ह्या ठिकाणी शेतकऱ्यांची आज भेट झाली आणि त्यांच्या काही व्यथा, त्यांच्याकडनं काही चांगल्या गोष्टीसुद्धा आम्हाला ह्या बांधावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला समजून घेता येत आहेत। आणि म्हणून या खरीप हंगामाच्या पूर्वसंध्येला आज जानोलीतील बांधावर भेटलेल्या सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस, मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108। टोलला भाजपचा विरोध असेल तर आम्ही समजून घेऊ। हा टोल सेना भाजपचं सरकार असताना आला तेव्हा सेना झोपली होती का? पहिलं टेंडर कोणी टाकलं तेव्हा सिंधुदुर्गच्या लोकांना दिलासा द्यावा असं त्यांना वाटलं नाही का? असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलंय, पाहूया। भाजपचा विरोध असेल ना आम्ही समजू, कारण शेवटी केंद्र सरकारची ती योजना आहे। आणि आपल्याला हे सांगतो की महाराष्ट्रातच शिवसेना बीजेपीचं सरकार असताना टोल आला, नितीन गडकरी तेव्हा मंत्री होते, त्यामुळे सरकारचा विरोध आहे ते समजून घेऊ। जेव्हा आम्हाला दळणवळणसाठी, रस्त्यासाठी जो निधी पाहिजे होता, नॅशनल हायवेपुरतंच बोलतो आहे मी, तेवढा निधी कुठल्याच बजेटमध्ये येणाऱ्या 50 वर्षात करू शकलो नसतो। 50 वर्षानंतर जे रस्ते होणार होते ते आज रस्ते होत आहेत, कळलं ना? त्यामुळे सरकारचं ते धोरण हे ठरलं पहिलं महाराष्ट्रात, तेव्हा शिवसेना होती त्या सत्तेतही झोपले होते काय? आता राहिला शिवसेनेचा प्रश्न, पहिलं टेंडर कोणी टाकलं सांगा, नाव सांगा, तुमचे मित्र आहेत ते, मला माहिती आहे तुम्ही कुठे भेटता ते। हां, मला प्रत्येकाचे लोक, अरे मी 1 नंबर IB पेक्षा मी पुढे आहे। हां, विनायक राऊतने टेंडर भरलं, मग तेव्हा माहीत नव्हतं का सिंधुदुर्गातल्या लोकांना सोडायला पाहिजे त्याच्यातून? डबल भूमिका तुम्हाला चालते हो, बरं या विनायक राऊतने एखादी बालवाडी सुरू केली गाव जिल्ह्यात, एखादी बालवाडी, एखादी शाळा, एखादं कॉलेज, एखादं हॉस्पिटल, एखादं निराधार मुलांचा आश्रम, वृद्धाचा काय केलं दाखवा एवढं माहि ना तर काय आलं? मला काय म्हणायचं नाही, व्यवसाय करावा, मी काय त्यांच्यासारखा राऊतांनी करावं ना, 4 पैसे मिळवाय मुलांनी कुठे नाही म्हणतो, टेंडर आलं तर त्यांनी करावं। एका बाजूला टेंडरसाठी अर्ज करायचा, दुसऱ्या बाजूला विरोध करायचा, ही डबल भूमिका तुम्हाला बघा पसंत पडते का? तिकडे तोंड घालतो लायकी तर 0 आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले, यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत। शेतकरी मित्रांनो,
शाश्वत हे खत सर्व फळ झाडे फुल झाडे ऊस हळद भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र पंडू. एनएचएमच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अन्याय करून अचानक बडतर्फ केलाय. या 300 कर्मचारी वर्गावर बेकारीची कुराड कोसळणार आहे. शासनानं जर याची दखल घेऊन कर्मचारी वर्गाला परत घेतलं नाही तर पालकमंत्री खासदार आणि आमदार यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद शिरवलकर यांनी दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा महाविकास आघाडी सत्ता आल्यापासून व्हेंटिलेटरवरती होतीच आहे. NHM माध्यमातून आता 300 वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना त्यांनी कामावरनं कमी केलेलं आहे आणि जे सिव्हिल हॉस्पिटल आहे ओरसचं हा बंद करण्याचा घाट या राज्य सरकारने घातलेला आहे. आपल्याकडनं मुंबई गोवा हायवे जातो आहे, हायवेवरती बरेच ॲक्सिडेंट होत असतात. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पेशंटांना हॉस्पिटलची प्रथमोपचाराची आवश्यकता असते, परंतु यांनी अचानकपणे हे 300 कामगार कमी करून ह्या लोकांच्या मृत्यूला जबाबदार होण्याचं काम हे राज्य सरकार करतंय. आज हे पेशंट दगावले, त्यांचे मृत्यू झाले, याला जबाबदार कोण, याची जबाबदारी कोण घेईल, ती कोणी घ्यायची? आज महाविकास आघाडीच्या पालकमंत्र्यांना, इथल्या खासदाराला, आमदाराला आमचा सल्ला आहे की अशा पद्धतीत तुम्ही जर हे ओरसमधलं ग्रामीण रुग्णालय जर बंद करत असाल आणि आपल्या सिंधुदुर्गवासियांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत असाल तर या एकालाही आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने रस्त्यावर फिरू देणार नाही. आज राणेसाहेबांनी 95 मंत्री झाल्यानंतर इथली आरोग्य यंत्रणा सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिथे पहिले वैद्यकीय अधिकारी आणले आणि ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी सगळ्या प्रकारच्या तळागावांमधली जी काही आरोग्य केंद्र आहेत तिथे डॉक्टर तयार करून दिले, अधिकारी नेमले आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सुधारली, चांगली केली. परंतु नंतरच्या काळामध्ये ह्या महाविकास आघाडी सरकारने ही पूर्णपणे जी काही आरोग्य यंत्रणा आहे ती धुळीस मिळवली. आता कोरोनाचा हाहाकार वाढतोय, मुंबईमध्ये पेशंट मिळत आहेत, अशा परिस्थितीमध्ये आपलं हॉस्पिटल तिथे शिफ्ट करतायत. नक्की नेमकं या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना, इथल्या स्थानिक आमदारांना, वैभव नाईकांना नक्की करायचं आहे काय? सिंधुदुर्गवासियांचे जीव घ्यायचे हे आम्ही खपवून घेणार नाही. आणि अशा प्रकारे यांनी तात्काळ याला स्थगिती जर दिली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छोडून एकाही मंत्र्याला, आमदाराला, खासदाराला रस्त्यावर फिरू देणार नाही. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. आनंदी रहा. कोणतेही राज्याचे प्रश्न न हाताळता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त भाजपवर टीका केली आहे असं मुख्यमंत्री मी कधीही बघितला नाही. गद्दारीनं मिळालेल्या पदाचा दुरुपयोग उद्धव ठाकरे करत असून भाजपच्या नेत्यांवर जर खालच्या पातळीवर टीका कराल तर खपवून घेणार नाही असा इशारा नारायण राणेंनी दिलाय. ही स्थिती तुम्ही सांगायला पाहिजे लोकांपर्यंत. ही अवस्था राज्याची काय? शिवसेना इथे 4 लोक आहे, काय यांना बजेट बिजेट कळतं, रिसोर्सेस कळतात, पैसे येतात कुठून, जातात कुठे? मेट्रो धावणार पण शहराचं विद्रुपीकरण करून घाईघाईने नाही, रस्ते चांगले नाही हे मी मान्य करतो. अरे मुख्यमंत्री म्हणतो आहे, कबुली देतो, रस्ते चांगले नाहीत, मग कशाला खुर्चीवर बसला आहे? बसता येत नाही तरी, चालता येत नाही तरी, हे मुद्दा नाही, हेडलाईनची वाक्य देतो आहे मी तुम्हाला. शोधायला नको म्हणून कुवत नाही शिकायची. मी तर म्हणे शिकवेल कोण, कशाला पुढे जायचं शिकवायला? कळतच नाही माणसाला विषय, त्याला काय शिकवायचं?
बाबरी पाडली तेव्हा आमचे सावे तिथे होते. तुमचं बोला ना, दुसऱ्यांची नावं कशा, तुम्ही होते का बाबरी पाडताना? गेले तरी होते का? आमच्याशी टक्कर कोण देऊ शकत नाही. बी जे पी 303 खासदार आहेत लोकसभेत, काट्याची टक्कर काय देणार? आणि शिवसेनेत काटेबिटे राहिले काय नाही आहे. आता मखमलीची घरा कार्पेट बघा तुम्ही, ते काय राहिले नाही. लोकांसाठी लढणारे, मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी उद्धवला काय आहे संबंध काय कुठला? शिवसेना घड जतन घडत जी शिवसेना घडली, त्यात उद्धव ठाकरे कुठे घराच्या बाहेर तरी पडला का? 92 दंगलीची रेफरन्स देतात, हा घराच्या बाहेर तरी होता का मुख्यमंत्री? तामिळनाडू असू द्या, गुजरात असू द्या, कुठे चालला आहे गुजरात तामिळनाडू? छोटी छोटी राज्य बनात, त्यांचं पर कॅपिटल इन्कम किती? 4.5 लाख. गोव्याचं 4.5 लाख आहे, एक नंबरला आहे देशात. आणि आमचं काय? आत्ता 2 लाखाच्या आत आहे. सिंधुदुर्ग आमचा पुढे आहे, 2.25 लाख आहे पर कॅपिटल इन्कम. याला बोलायची नैतिकता आहे काय बोलायचं? म्हणून बी जे पी नाव नको घेऊ रे, आर एस एस नाव घेऊ नको. तुझी गुणवत्ता नाही हा शब्द माझी, मी चुकून बोललो, पात्रता नाही या व्यक्तीची. आर एस एस, बी जे पी, त्यांचं काम, कार्य, कर्तृत्व, नेते, अरे जवळपास नाही आहेस तू 1% पण. या सुभाष देसाई मुलगा हा दलाल आहे EMIDC. जेवढी जेवढी EMIDC जागा विकली आणि प्रकरणात पैसा खालाय ना, हे नाही येणार एकदा सगळं बाहेर पडणार. आता हे घेणं काय परत सत्ता नाही, पर एक पक्ष सरकार आहे का? 56 आमदारावर मुख्यमंत्री झालेले आहेत, 56. असं जोसात की मी 145 निवडून आणले असे, साहेबांची इच्छा पूर्ण केली. साहेबांनी गद्दारी करून इच्छा पूर्ण कर कधी सांगितलं नसतं, नाही लायकी याची. आयुष्यात काय केलं कोणासाठी? आपण मालवणीत म्हणतो कोणाच्या करंगळीवर पण काय नाही केलं आहे, ती म्हण सांगणार नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि उगाच बडाया मारतो काय, शून्य, कुठले कामाचा माणूस नाही तुम्ही सांगेल, फक्त बकवास. साहेबांच्या नावावर मध्ये ते म्हणून म्हणतो की मी नुसता आलो असतो ना उद्धव ठाकरे, तुम्ही आला नसतात. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आला म्हणून आलात, अरे कबूल तेवढं तरी केलं. उद्या बाळासाहेब काढ रस्त्याने केलं, कोण नमस्कार पण नाही करणार, बघणार पण नाही, बघण्यासारखं पण काय नाही. भारतीय जनता पक्षाची अनेक वर्षाची युती यांनी तोडली, कारण त्यांना मुख्यमंत्री पद पाहिजे होतं. आणि मुख्यमंत्री पद कशाला? पैसे मिळवायला. काय दिलं हो सैनिकांना सांगावं? काय झालं? सैनिक सोडणार नाहीत अमुक. अरे मग तू सैनिकांना तू तरी काय दिलं? भेट तरी देतोस का? आमदार मंत्र्यांना तरी भेट देतो मुख्यमंत्री? तो भेट देऊ शकत नाही तो सैनिकांना हे करू, सैनिकांनी हे करतील, अमुक करतील. स्वतः आणि स्वतःचा मुलगा हे सोडून आणि त्यांचे नातेवाईक जवळचे, कोण सत्तेचा फायदा कुठल्या मराठी माणसाला, महाराष्ट्राच्या नागरिकाला, सैनिकाला मिळाला यांनी सांगावं या विषयावर. बोलतात कधी म्हणा, कसं लोकांना उल्लू बनवतात? काल तिकडे गेले, मी मुद्दाम व्हिडिओ मागून घेतला आणि पाहिला, ते असे आले खुर्च्या. अरे मला अशी खुर्ची? अरे आम्हाला माहिती आहे खुर्ची कुठे बनवली, त्याचा खर्च काय, एक विशिष्ट खुर्ची, कारण बसायला होत नाही ना. ज्या माणसाला 20 मिनटं चालता येत नाही तो माणूस मर्दपणाच्या गोष्टी कशा काय करू शकतो? आणि त्याच्या वतीने संजय राऊत कसं काय प्रिंट करतो? 20 मिनटं चालू शकतो, नॉर्मल खुर्चीवर बसू शकत नाही. आणि हा अरे माझ्यासाठी अशी खुर्ची काय उल्लू बनवतो, जसं काय मुद्दा म्हणून ठेवली आहे. राजे महाराजांची विशिष्ट खुर्ची असते ना. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे बकवास भाषण, बकवास, आकसाचं भाषण, द्वेषाचं भाषण, स्वतःच्या हाताने काय होत नाही. अद्याप 2.5 वर्षात मर्दपणा किंवा त्यांच्या आयुष्यात, मी जेवढा त्यांच्या आयुष्यात आलो 39 वर्ष आणि आत्ताची, कुठे मला मर्दपणा कामात, कर्तृत्वात दिसला नाही.
असे माणसांना आमच्या मोदी साहेब, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही काय काम केलं दाखवा, कुठे बट जे काय केलं. अरे एवढं मोदींनी मी सांगितलं 16 योजना जाहीर केल्या आहेत सगळ्या वर्गाला. आता माझ्याकडे एक नवीन योजना येते माझ्या डिपार्टमेंट संबंधी. नेहमीची शववाक्य माझे मावळे, आमची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, मातोश्री वनली, बाकी नाही. वाघ है वाघाचं उगाच बदनाम करतो. वाघात एक गुणधर्म नाही. वाघ वाघ म्हणजे चालणं, म्हणजे जे का आर बिआर सगळं मावसंच. वाघ काय गवत खात नाही हो माझे वाघ. आणि आत्ता कारभार करताना ऑस्ट्रेलियाला पाठवताना तेव्हा वाघ नाही सापडले सैनिक, तेव्हा नातेवाईक. अलिबागला जमिनी नाही सैनिकांना घेऊन दिल्या, तेव्हा नातेवाईक. आमचे हिंदुत्व मग मुख्यमंत्री होताना राष्ट्रवादीबरोबर गेले. हिंदुत्ववादी पक्ष आहे का काँग्रेस? हिंदुत्ववादी पक्ष आहे का BJP? हिंदुत्ववादी पक्ष. सोडचिठ्ठी दिली आणि गेले का? त्याला मुख्यमंत्रीपदाचं गाजर दाखवलं, गेले. अशा स्वार्थी माणसांनी बोलूच नाही या विषयावर. ही त्यांचीच वाक्य सांगतोय मी. आणि पुरवठा योजनेत उशीर केला तर ठेकेदाराला तुरुंगात पाठवणार. वा तुमचं आम्ही हे काढतो होतं म्हणजे जास्त दिवस सत्ता नाही आहे. हे सगळं टेंडर आणि 22% बाहेर पडतील. आता हे म्हणणार आता सुभाष देसाई साहेब आम्ही हे करू ते करू, राहिलाच कुठे हो? आमदारची तिकीट पण नाही मिळाली. आणि हे खातं ते चालवत नाही, मुलगा चालवतो. सगळे पैसे टक्केवारी जमवतो हा. MIDC चे प्लॉट विकतो हा. आणि यांना हे शोभत आहे बोलायला. आणि म्हणून एक कंत्राट आणि औरंगाबादच्या लोकांना पाणी हे देऊ शकले नाही, त्याला कारण यांची टक्केवारी यांना मिळाली नाही. इंग्रजीची पळापळ झाली हे पाहिला होते तिकडे. देवेंद्र कसे पळतायत बघायला होते. मातोश्री बाहेर पडत होते का त्याच्यानी? बाळासाहेबांचे वचन संभाजीनगर हवेत वचन दिलं यांनी. साहेब यांच्याकडून कुठलं वचन घे मी असेपर्यंत घेत नव्हते. कारण हे काय कधी मातोश्री बाहेरच पडले नाही हो, वचन कसलं? शिवसेनेचा नेता म्हणून कार्य सांगावं एवढ्या वर्षात काय काम आहे? कोणाला काय दिलं? एक वृद्ध भेटलीमध्ये कार्यकर्ती जुनी, तिच्या घरी गेले, कुठल्या तरी मीटिंगला गेले नाही आणि बाजूला कलानगर गेले. मग ती रडा लागली, बाबा मला घर नाही, मी अशी राहते वगैरे. हां मी बघतो. का नाही घर दिलं मुख्यमंत्रींना? मुख्यमंत्री नाही घर देऊ शकत नाही. एक सिंगल छोटंसं झोपडं जरी बांधून दिलं असतं राहिलं असतं बरं. ती आणि एक आयुष्य ती बाईनी शिवसेनेत घालवलं, वृद्ध झाली होती, कोण नव्हतं दिला. आणि बडाया याच्या मारतात, वचन पूर्ण करतो. म्हणतात आधी आम्ही शहर सुंदर बनू, स्वच्छ बनू, निरोगी बनू. अरे मुंबई बनू शकला नाही एवढे वर्ष महानगरपालिका असून. संभाजीनगर काय बनवता सांगा तरी. संभाजीनगरचा बजेट किती आहे? विकासाला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती आहे सांगा, बोला ना. म्हणा काय माहिती आहे ना हो राज्याच्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काय होते, एक्सपेंडिचर काय आहे, एकूण पैसे जर रिसोर्सेस किती जमाव, एक तरी काय माहिती आहे? पहिल्या वर्षी देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन आल्या होत्या एक कॉन्फरन्सला. तुमच्या आठवत असेल पेपरमध्ये छापली बाती, फोटो तर आला होता. त्यात त्यांना जेव्हा एक प्रश्न विचारला पत्रकारांच्या समोर की महाराष्ट्र के बारे में आप मुझे जानकारी दीजिए, निर्मला सीतारामन म्हणाल्या हे म्हणतात मला बजेट बिजेट काय कळत नाही, तुम्ही जे काय आहे तुम्ही करता मला काय माहीत नाही, हे अधिकारी आहेत यांना विचार. अरे राज्याचा मुख्यमंत्री एवढा अज्ञानी मुख्यमंत्री नाही पाहिला मी. हे शब्द त्यालाच लागतात हो. तिनपट बिनपट मिळून असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात तिनपट मिळाला? आमचा दुर्दैव आहे हो. हे खैरे
एक माजी खासदार आहे, आता नाही ना माजी माजी, ते त्यांनी सांगितलं मी 15 वर्ष खैरे खासदार होते तरी पाणी प्रश्न सुटला नाही, शहरात 7 दिवसात एकदा पाणी येतं औरंगाबाद, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गर्जना करायला लागली, घणाघात कोणावर, अरे हात वर कधी केला आहे काय, हे असं करतात ते कुठे मीटिंग लागले, अजून द्या अजून द्या, अरे किती घेशील तू अजून, पण असं हाताचं काय अर्थ कळ, वाक्य काय वेगळे उच्चारतात आणि हात दोन्ही बाजूला, अनेक वर्ष पाहतोय मी वायगणकरांना जाऊन विचारे बाबा हे काय असतं, किती मागताय, अजून भरलं नाही का मातोश्री, म्हणतोय ना नामांतर करू, नामांतर काय करतो, तुमचा शब्द संभाजीनगर, त्या मला असं म्हणायचं आहे की नको तिथे लक्ष लोकांचे वळवण्यासाठी हे अशी भाषणं चालू आहे, बोला ना म्हणा आम्हाला ऐकू दे, राज्य विकासाच्या बाबतीत कुठे आहे, उद्योगधंद्यामध्ये कुठे आहे, रोजगार निर्माणात ही मुलं 12 विचारी जडाला, ही काही मुलं कॉलेजमध्ये जातील, काही नोकऱ्या पाहतील, कुठे नोकरी आहे तो इंजिनियर वगैरे MBA वगैरे होतात मुलं, नोकऱ्या सांगा कुठे, त्यावर तुम्ही पण देत नाही काय, या जिल्ह्यातल्या या बेकार लाखोने मुलं आज एवढा कोकण अव्वल दर्जाचा, इथल्या मुलांना नोकरीचा का नाही बोलत, राज्य सरकार का नाही करत, ते आता ज्यांना तिकीट नाही ते सुभाष देसाई काय आम MIDCची अवस्था आहे हो, का नाही लिहित तुम्ही लोक सगळे, मग ती माझाच प्रश्न आहे का, हा मग राणे निवृत्त लिहायचं ते पण काम एका पत्रकाराने विचारलं काय तुम्ही नेहमी दादा आमच्या संपादकाचं म्हणणं की राणेंची हेडलाईन दिली कशीही असो, एक तर माझ्याबद्दल चांगलं लिखाण पेनच हलतं आपोआपच आणि खप वाढतो म्हणे, अरे तुम्ही खप वाढतो माझ्यावर टीका काय घेत हे करता, हे पत्रकारांचं ओपिनियन आहे, ते भावनिक अर्धवट माहितीच्या आधारे वाक्य टाकतात, आधी संभाजीराजेंना अभिमान वाटेल असे शहर करू उद्धव ठाकरे आणि मग संभाजीनगर नामांतर करू, किती वर्ष झाली 2.5 वर्षात संभाजीनगर झालं नाही, ही घोषणा किती वर्ष झाली केलं नाही, आता म्हणतात आधी आम्ही शहर सुधारू, मुंबईचं का मुंबई बकाल कोणी केली, किती वर्ष सत्ता आहे मुंबईत, नवीन काय केलं, मुंबई जागतिक कीर्तीचं शहर, मुंबई देशाला आर्थिक पुरवठा करणारं 33-34% आर्थिक तिजोरीत भर टाकणारं मुंबई शहर काय मुंबईत बनवलं, या महानगरपालिकेत या देशात कुठे नसेल भ्रष्टाचार सरकारी सेवेत, हा यांच्या महानगरपालिकेत आहेत, एक स्टँडिंग कमिटीचा चेअरमन प्रिय यशवंत जाधव त्यांचा प्रिय माझा नाही, एक सर्वसामान्य म्हणजे एक सारा नगर शेव चेअरमन केला, अहो घरात 100-100 कोटी आढळतात, आज सिंधू आपल्या महाराष्ट्रातल्या गोरगरबाच्या घरी 100 रुपये मिळणार नाही, त्यांच्या घरी 100 कोटी मिळाले, त्यात काही लोकांना दिलेल्या गिफ्ट पण आल्या, त्यांच्यासाठी एक योजना आता येते, अजून कॅबिनेट समोर यायच्या अगोदरच सांगतो, खरं सांगू नाही तरी पण, की यांना त्यांच्या कुंभार असेल त्याला ट्रेनिंग द्यावं, त्याला लागणारं उद्योगासाठी प्रशिक्षण घेऊन झाल्यावर त्याला कर्ज द्यावं, त्याला उद्योग उभारायला द्यावं आणि त्याचं मार्केटिंगचं मार्गदर्शन करावं, हे सगळ्या गोष्टी या योजनेत येत आहेत, या सगळ्या 12 बलुतेदारांना उद्योजक बनवणं आणि चांगल्या क्वालिटीवाईज माल निर्माण करणं, फर्निचर असेल चांगल्या क्वालिटी, त्या लागणाऱ्या मशिनरी टेक्निक टेक्नॉलॉजी हे सगळं सरकार पुरवणार, केंद्र सरकार राज्य सरकार नाही, आज बरेच मानधन या सरकार दिलं जात नाही आहे पैसे नाही म्हणून, पगार वेळेवर जात नाही आहेत, BST चे 140 कामगार आपल्या मागणीसाठी एस टी आत्महत्या केल्या, तुम्हाला काही नसतं ना, आपल्या इकडे सरकार म्हणजे
काय मला मला काही वृत्तपत्रावर म्हणायचं नाही. 140 जण गेले, कोण आठवणी नाही काढत. कोरोनामध्ये जे लोक कोरोनामुळे गेले त्यांची मुलं बाळार आहेत, त्यांच्या मुलाबाळाची चिंता पंतप्रधानांनी केली, परवा त्यांच्यासाठी योजना आणि पैसे दिले. इकडे पण मी गेली ना, 1.5 लाखाच्या जवळपास महाराष्ट्रात माणसं कोरोनामुळे गेली. काय दिलं या सरकारने? खाली बडबड बडबड करतो. अरे जो माणूस मंत्रालयात जात नाही, कॅबिनेटला जात नाही, विधानसभेत बसत नाही, त्या माणसाला महाराष्ट्राबद्दल बोलायचे काय अधिकार आहे? काय मला कळत नाही. जिथे तिथे डोकं विमानतळाच्या वेळेला मी बेइज्जत केली त्या मुख्यमंत्र्यासमोर, तुम्ही ऐकले ती. पण हाच माणूस जमीन घ्यायला एअरपोर्टचा विरोध करत होता आणि तिथे विमानतळ उद्घाटनाला माईक हातात घेऊन असे डबल याची माणसं तुम्हाला आवडतात. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. नादियाड इथं नुकत्याच झालेल्या ज्युनियर फेडरेशन करंडक ॲथलेटिक्स स्पर्धेत शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या ॲथलेट्सनं 2 सुवर्ण 4 ब्रॉन्झ पदकं जिंकले. त्यात पूर्वा सावंत आणि पल्लवी जगदाळे सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या. मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील भडगावची कन्या असलेल्या पूर्वा सावंतनं मुलींच्या तिहेरी उडीत 4थ्या प्रयत्नात 12.65 मीटर अंतरावर उडी मारत सुवर्ण पदक निश्चित केलं. पूर्वा सावंत हिनं यापूर्वी देखील अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सर्व स्तरातून पूजा सावंत हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो फॉर गोल्ड गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. समुद्रात 26 वेळा येणार उधाण. शिवसेनेच्या कार्ट्यांना खरा जेल दाखवणार नारायण राणेंचा इशारा. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला उत्कृष्टता पुरस्कार प्रदान. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो फॉर गोल्ड गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.